अंजरले वर्सेस दिव्यागर। नंबर एक, अंजरले हा अतिशय शांत, निसर्गरम्य, गर्दी विरहित आणि स्वच्छ पाण्याचा समुद्र किनारा। दिव्यागर हा देखील अतिशय शांत, सुंदर, निसर्ग संपन्न पण थोडासा गर्दीचा आणि काळ्या वाळूचा समुद्र किनारा। नंबर दोन, अंजरले समुद्र किनारा हा पुण्यापासून 194 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 211 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच दिवेआगर हा समुद्र किनारा मुंबईपासून 181 किलोमीटर आणि पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर हा सागरी स्वर्ग आहे। नंबर तीन, अंजरले समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी ही 2 किलोमीटर इतकी आहे, तर दिवेआगर समुद्र किनाऱ्याची लांबी तब्बल 6 किलोमीटरहून अधिक आहे। त्यामुळे दिवेआगर या किनाऱ्यावर कितीही गर्दी झाली तरी तेवढी गर्दी भासत नाही, त्यामुळे या ठिकाणची शांतता कधीही भंग पावत नाही। नंबर चार, अंजरले किनाऱ्यावर ज्याप्रमाणे गर्दी कमी असते तसेच या ठिकाणी पर्यटकांच्या सोयी सुविधांचा अभावच आहे। जास्त प्रसिद्ध नसल्या कारणाने आपण या सागरी किनाऱ्याला व्हर्जिन बीच म्हणू शकतो आणि या किनाऱ्याला भेट देणारे पर्यटकही अगदी तुरळक असल्याने या ठिकाणी राहण्याची, जेवणाची आणि बसण्याची सोय होणे जरा कठीण आहे। परंतु दिवेआगरला असं नाही, दिवेआगर बीचला गर्दी वाढत असल्याने येथे सोयी सुद्धा वाढत आहेत। अगदी किनाऱ्यापर्यंत सुंदर रस्ता, राहण्याची उत्तम सोय, अगदी हॉटेल पासून कॉटेज पर्यंत, हॉल पासून रूम्स पर्यंत तेही योग्य किमतीत, जेवणाची सुद्धा उत्तम सोय, शीतपेयांची आवड असणाऱ्यांची सुद्धा येथे जवळच सोय होते। नंबर पाच, अंजरले बीचच्या जवळच हर्णे बंदर आहे। येथे थेट समुद्रातून मासे आणले जातात। या ठिकाणी माशांचा लिलाव होतो। येथेच आपल्याला बिर्याणी किंवा मांसाहारी पदार्थ मिळू शकतात। जीवनावश्यक सर्व वस्तूंसाठी अंजरलेहून हर्णेच गाठावं लागतं। अंजरले पासून हर्णे हे 7 किलोमीटर अंतरावर आहे, पण जाताना खूप मोठा वळसा घालून जावं लागतं। त्याचप्रमाणे दिवेआगर जवळ बोरली आणि भादरखोल असे 2 फिश मार्केट आहे। दिवेआगर पासून भादरखोलचं फिश मार्केट 5 किलोमीटर अंतरावर आहे, तर बोरलीचे फिश मार्केट 4 किलोमीटर अंतरावर आहे। बोरली मध्ये जेवणाची, मांसाहाराची आणि जीवनावश्यक सर्व गोष्टींची सहज सोय होऊ शकते। मद्यप्रेमींसाठी तर बोरली म्हणजे पर्वणीच आहे। इथे पावला पावलांवर सोय आहे। माफ करा, पुढे वळू आपण। नंबर सहा, मित्रांनो, दोन्ही किनाऱ्यांना भेट देऊन आलो। दोन्ही किनारे तितकेच शांत आणि तितकेच निसर्गरम्य आहे। पण मित्रांनो, एकच सांगेन, आपला दिवेआगरच बरा। याचं कारण असं की अंजरले व्हर्जिन बीच आहे, पण एन्जॉय करण्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा म्हणजेच वॉटर स्पोर्ट, हॉटेल, रेस्टॉरंट या गोष्टी जिथे नसतील तर त्या भयान शांतता असलेल्या किनाऱ्याचा काय उपयोग? जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा हा सागरी किनारा अक्षरशः गायब होतो। ज्या लोकांना खरंच इंटरनेटच्या जगापासून, मोबाईल पासून काही दिवस शांततेत घालवायचे असतील तर त्यांनी नक्कीच या सागरी किनाऱ्याला भेट द्या। आणि हो, जर तुम्हाला मित्रांसोबत, फॅमिली सोबत मस्त धमाल एन्जॉय करायचा असेल तर यावा दिवेआगर, आपलाच असा।